नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कोण्या राजाची घर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सर्वेश्वर हा मायाला सर्वांसमोर रागाने विचारतो की काय ग माया तू ही माझी बॅग आहे आणि ती इतकी पैशांनी भरलेली येथे आलीच कशी त्या निरागस मुलीविरुद्ध तू इतके मोठे कटकारस्थान कार असले असेल तेव्हा माया म्हणते यात लॉजिक असण्यासारखं काही नाही सर्व काही हे बेसलेस आहे त्यामुळे यावरून हे सिद्ध होत नाही की मी त्या मुलीला पैसे दिलेत म्हणून आणि कबीर हे सर्व खोटं बोलतो मला यामध्ये अडकवण्यासाठी तेव्हा लगेच मृन ओरडते तर कबीर म्हणतो की खबरदार परत जर माझ्यावर बोट उगारले तर आणि तुम्ही तुमची चूक मान्य करत नाही त्यामुळे आता मी सांगतो की काय आहे ते तुम्ही गुंजाला जे दहा लाख रुपयाची ऑफर देत होता ना तेव्हा मी दरवाज्यात उभे राहून हे सर्व ऐकत होतो ते ऐकून सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो सर्वेश्वर विचारतो की काय तू गुंजाला इतकी मोठी पैशाची ऑफर दिली आणि कशासाठी का तेव्हा लगेच कबीर म्हणतो की माझ्या आणि मृुमयीच्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी तेव्हा लगेच रागाने माया म्हणते की काय रे कबीर तेव्हाच का पुढे आला नाही मंग तू तेव्हा सर्वेश्वर रागाने मायाला म्हणतो की निर्लज्जासारखे अनेक प्रश्न तू परत आता विचारू नकोस तेव्हा कबीर म्हणतो की मी का पुढे आलो नाही हे सुद्धा सांगतो की त्यावेळी गुंजाने तुमची ती ऑफर नाकारली होती आणि त्याहून महत्वाचे म्हणजे माझ्या आईची तब्येत बिघडली होती म्हणून त्यावेळी मी तो विषय तिथेच सोडला आणि गुंजाला घेऊन घाईने घरी निघून आलो पण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्या पैशाच्या बळावर आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी गडबड आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा काहीतरी कटकारस्थान रचले आणि तुमच्या त्या कट कारस्थानामुळे माझ्या फॅमिलीतील कुणाच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा अशी धमकी तो मायाला देतो तर माया म्हणते की काय रे धमकी देतोस तर कबीर म्हणतो की जर तुमची वागणूक कायम जर अशीच राहिली तर ती धमकी समजा तर माया म्हणते की त्या मोलकर्णीच्या येथून जाण्यासाठी मला दोषी धरू नका आणि त्या मोलकर्णीने मला जी काही किंमत मागितली ती फक्त मी तिला दिली त्यापुढे ती कुठे गेली आणि तिचे काय झाले याबद्दल मला कोणीही काही विचारायचे नाही तेव्हा आजी म्हणते की काय ग माया विसरलीस का त्या मुलीने मृण्मयमध्ये त्या मुलीचं मुली रक्त आहे ते आणि इतका कोरडेपणा का दाखवतेस सर्वेश्वर म्हणतो की माया तुझ्यामुळे त्या मुलीचं जर काही बरे वाईट झाले तर मी विसरून जाईल तू माझी बायको आहे ते तेव्हा लगेच माया हसतच म्हणते तू तर ते केव्हाच विसरलास दुसऱ्याच्या विश्वास तू केव्हाचा रमलाय आणि मृन्मय सुद्धा तुझ्यासारखीच वागती त्यामुळे तू जा आणि त्या, त्या मुलीला शोधून आणा तुम्ही सर्वांनी मिळून तेव्हा मृण्मयी म्हणते की हो आम्ही तिला शोधायला जाणारच आहे कारण ती या घराचा एक भाग आहे माझ्या आणि कबीर यांच्यामधील भिंत नाही ती कारण तिने हे घर वाचवले आहे आणि तू तिला तर पाच लाख रुपये देऊन केले परंतु ते तिने स्वतःसाठी ठेवले नाही या घराच्या संकटासाठी तिने त्याची मदत केली तू तर कायम पैसा पैसा करत असते ह्या एका गोष्टीवरून सुद्धा ती कशी आहे ते सुद्धा तुला कळले नाही का तेव्हा ते 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 माया म्हणते मूर्ख आहे ती एवढे पैसे घेऊन त्या डोंगरवाडीला जायचे आणि राहायचे ते सोडून तिने तेव्हा लगेच सर्वेश्वर म्हणतो की सर्व तुझ्यासारखे मूर्ख नाही माया माणूस की विसरलेले नसतात गुंजासारखी काही माणसं सुद्धा या जगामध्ये आहेत जी नात्यांना आणि भावनांना जास्त किंमत देतात तेव्हा कबीर म्हणतो की माया मामी मी तुम्हाला परत एकदा विचारतो की गुंजा कुठे गेली ते सांगा तेव्हा रागाने माया म्हणते की मला गुंजा कुठे गेली खरंच माहिती नाही भटकत असेल कुठेतरी रस्त्यावर नाहीतर गेली असेल तुमच्यासारख्या एखाद्याच्या दारामध्ये आज हे घर उद्या ते घर असेच भटकत असेल तेव्हा मधू म्हणते की वहिनी तुमच्या या वागण्याची खरंच लाज वाटते तेव्हा माया रागाने म्हणते की माझा सुद्धा नाही आहे तेव्हा माया ही जायला निघते तर सर्वेश्वर म्हणतो की माया तू चुकली त्या त्याची लाज तरी बाळक आणि त्या लाजेने तू यांची माफी तरी माग तेव्हा लगेच माया म्हणते की माया आणि माफी ते कधीच शक्य नाही कारण माया कधी चुकतच नाही आज मी तुम्हाला जे काही सांगते ते तुम्हाला पटणार नाही परंतु पुढे जाऊन तुम्हाला याच मायाचे शब्द आठवतील फक्त तोपर्यंत वेळेची वाट बघा सर्वांना मायाच्या या वागण्याचा खूप राग येतो आणि गुंजा कुठे गेले असेल त्याचेसुद्धा टेन्शन येते सर्वजण विचार करत असतात की गुंजा या वेळेला कुठे असेल तेव्हा मृण्मय म्हणते की बाबा आजो आजी आणि तुम्ही येथेच थांबा तोपर्यंत मी कबीर आणि मी गुंजाला शोधून घेऊन येतो तेव्हा कबीर आणि मृण्मय हे जातात तेव्हा गुंजाईकडे रोडने जात असते आणि कबीर मृन्मय गाडीतून गुंजाला शोधत येत असतात तेव्हा त्यानंतर गुंजा एका झाडाखाली बसलेले असते खूप रडत असते आणि कबीर आणि मृन्मयीसुद्धा गाडी घेऊन तेथे येतात तर मृण्मयीचे लक्ष हे गुंजाकडे जाते आणि ती जोराने गुंजा असे ओरडते तर गुंजा परत आपलं गाठोडं घेते आणि जायला निघते तर मृणमय गाडीच्या खाली उतरते आणि गुंजात थांब असे जोराने ओरडते तर गुंजात थांबते मृण्मय म्हणते की अगं तुला किती शोधले आणि कुठे जात होतीस तू तेव्हा गुंजा म्हणते की मला तुम्ही जाऊन द्यायचे का मला शोधण्यासाठी आलात मृण्मय म्हणते की अगं तू घर सोडून गेली आणि तू तुला मी शोधण्यासाठी येणार नाही का मी तू तू तर मला बहीण मानते गुंजा म्हणते की बहीण मानते म्हणूनच बहिणीचं फ म्हणजे फर्ज करून जात होतेस तेव्हा कबीर म्हणतो की बहिणीचं फर्ज म्हणतात की याला दारात ते पैसे ठेवले असं कर्तव्य करायचे असते का तेव्हा मृण्मयी प्रेमाने गुंजाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते की अगं कर्तव्य हे मोठ्यांनी पार पडायचे असते लहानांनी नाही तेव्हा कबीर रागाने म्हणतो की हीच मोठी आहे ना जगात हीच मोठी आहे असे हिला वाटते म्हणून सर्व काही हे इलाच करायचे असते आतिशानपणा करत असते ही तेव्हा मृण्मयी म्हणते की अरे कबीर इतकं रागाने नको बोलू तू कबीर म्हणतो की हे शेअर कसं आहे माहिती आहे ना कुठे जाणार होती ही तेव्हा गुंजा म्हणते की हो खरंच खरंच खूप वाईट शहर आहे आणि पुरींना कुत्र्यासारखं खातात त्यामुळे हे शहर मी सोडून जात होते कबीर म्हणतो की गुंजा तुला हजार वेळेस सांगितलं की एकटी असं रात्रीच्या वेळी बाहेर येत नको जाऊ म्हणून नेहमी काहीतरी चुका करत असते आणि त्याची ही शिक्षा सर्वांना भोगावी लागते स्वतःला महान बनून घेण्याची काय हौस आहे हेच कळत नाही तर गुंजा खूप रडत असते मृणमयी म्हणते की कबीर आत्ताही बोलण्याची वेळ नाही तेव्हा कबीर म्हणतो की आपल्यालाही सापडत नव्हती तेव्हा सर्वांची काय अवस्था झाली हे तुला माहिती आहे ना मृुणयी तेव्हा कबीर म्हणतो की सर्वांचं ठरलं होतं की मायामामींकडून कोणतीही पैशाची मदत घ्यायची नाही तरीसुद्धा तू मायामामींकडून इतके पैसे का घेतले तेव्हा मृरम्मयी म्हणते की कबीर तिने स्वतःसाठी हे पैसे घेतले नव्हते पण खरं तर सर्व चूक ही माझी मम्माचीच आहे घरी गेल्यानंतर या सर्वाचा जाब मी तिला विचारणार तेव्हा म्हणतो की त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होणार नाही तेव्हा कबीर रागाने गुंजाला म्हणतो की आज पुन्हा एकदा आणि माझ्या घरच्यांना पुन्हा एकदा त्या मायामामीसमोर मान खाली घालावी लागली आणि गुंजा ते सुद्धा तुझ्यामुळे मुरन्मय म्हणते की अरे कबीर भास्कर किती बोलणार तू तिला आणि तिने स्वतःच्या स्वरतासाठी हे काही केले नाही आपल्यासाठी तिने हे सर्व केले हे तुला का समजत नाही आपण तर तिचे आभार मानायला पाहिजेल आणि तरीसुद्धा तू तिच्यावरच ओरडतो आणि गुंजा ही शाळा शिकणारी मुलगी आहे पाच लाख रुपये हे किती मोठे असतात हे तिला समजतात तरीसुद्धा तिने ते पैसे स्वतःसाठी नाही खर्च केले तर ते आपल्यासाठी वापरले आणि आत्ता तुझे काही तिच्याबरोबर वागतो ना ते अविचारी आहेस म्हणून मृूनमयी लगेच गुंजाला सापडली म्हणून लगेच तिला प्रेमाने मिठी मारते तेव्हा कबीर गुंजाकडे बघत असतो तर लगेच मृण्मीय म्हणते की गुंजा आता परत कुठे निघून जाऊ नकोस नाहीतर माझीची गाठ आहे म्हणून ती गुंजाला घेऊन गाडीमध्ये जायला निघते तर लगेच कबीर उभाच असतो तर मृण्मीय म्हणते की मिस्टर सरपोतदार तुमचं डोकं शांत झालं असेल तर चला आता निघूयात त्यानंतर इकडे सर्वजण सर्वेश्वर हा मायाच्या वागण्याचा पश्चाताप करत असतो आजी म्हणते की अरे त्या मायाचा काय विचार करतोस आता मृण्मयीच्या सुखातच आपलं सुख आहे तेवढ्यात लगेच गाडीचे हॉर्न ऐकू येतात तर लगेच कविता म्हणते की कबीर भाऊजी आणि मृण्मयी आले वाटते म्हणून सर्वजण धावतच बाहेर येतात गुंजाला आलेले पाहून सर्वांना खूप आनंद होतो तर गुंजा लगेच ही मधुला प्रेमाची मिठी मारते मधू म्हणते की अगं गुंजा असे न सांगता कुठे कु कुठे जात असतात का आणि कुणासाठी इतके काही करत असतात का तर अशोकदादा विचारतात की गुंजा कुठे सापडली तेव्हा मृन्मय म्हणते की बाईसाहेब एका रिक्षा स्टँडवर बसल्या होत्या आणि हे शेअर सोडून चालल्या होतात आम्हाला बघितले आणि तेथूनसुद्धा पळ काढत होत्या सर्वजण गुंजाला घेऊन आतमध्ये येतात तर विजय आणि मधू म्हणतात की अगं गुंजा हे सर्व तू या घरासाठीच केले मग असे न सांगता इतकी नाती तुटून कुठे जात होतीस गं तू का असे वागलीस मृुणयी म्हणते की गुंजा तू असे एक दिवस न सांगता गुपचूप जर निघून जायचं असेल तर आम्हाला इतका लळा प्रेमाचा लावू नकोस गं नाहीतर तू निघून गेल्यानंतर आमचं जगणंही मुश्किल होऊन जाईल गुंजा उठते आणि मृण्मयीताई तुम्ही असं नका बोलू तुम्ही कायम हसत राहावे यासाठीच मी निघून गेले होते ओ हो। तेव्हा सुबोध म्हणतो की म्हणजे तू हे घर सुकात राहावं यासाठीच इथून निघून चालली होती परंतु नाती वगैरे काही तोडून तू चालली नव्हती ना, ना। तेव्हा लगेच गुंजा म्हणते की माझ्या नशिबी सर्व नातीही देवी आईनीच लिहून ठेवली आहेत ते खोडणारे मी कोण तेव्हा लगेच रेशीम म्हणते की तुला इतकं कळतं मग न सांगता का निघून गेलीस तू तेव्हा कविता ही गुंजा आणि मृणवेला म्हणते की मी लग्न करून जेव्हा या घरात आले ना तेव्हा एक गोष्ट अनुभवली ती आज मी तुम्हाला सांगते तर कविता आपले डोळे पुसत या घरामध्ये कोणताही प्रॉब्लेम कोणतंही संकट हे कुणा एकाच नसते जसा आनंद आपण सर्वांसमोर साजरा एकत्र करतो तसंच दुःखसुद्धा हे सर्वजण वाटून घेतात सर्वेश्वर उठतो आणि गुंजाला म्हणतो की गुंजा यापुढे लक्षात ठेव की ह्या घरानं तुला आपलं मानलेलं आहे त्यामुळे कोणाला कधीही न सांगता हे घर सोडून जाण्याचा विचार करायचा सुद्धा नाही आणि मायेने सावत्र आई म्हणून जर तुला त्रास दिला तर बाप म्हणून त्या हक्काने तुम्हाला ते सांगायचे तेव्हा मायाच्या वतीने सर्वेश्वर आणि सुद्धा हात जोडून गुंजाची माफी मागतात गुंजा म्हणते की हे काय करता तुम्ही आणि माझ्याशी बापाचं नातं जोडताना मग बापाचा हात लिकीच्या नेहमी डोक्यावर असायला हवा म्हणून गुंजा सर्वेश्वरचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि सर्वजण खूपच खुश होतात तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये मा मायाही ही रागाने ग्लास फोडून सर्व काचाही इकडे तिकडे पसरवते तर सर्वेश्वर आणि मृण्मयी घरी येतात आणि माया ते सर्व बघून खूपच चिडलेली असते तर लगेच मृनमयी म्हणते की अगं त्या गरीब बिचाऱ्या मुलीच्या का मागे लागलीस तू असा जाब मायाला विचारते माया म्हणते की ती गरीबसुद्धा नाही आणि बिचारीसुद्धा नाही जोपर्यंत ती गुंजा येते आहे तोपर्यंत मृन्मयी तुझा संसार सुखाचा होणार नाही हे गोष्ट तू लक्षात ठेव तुम्हाला का माझे बोलणे समजत नाही त्यानंतर इकडे कबीरसुद्धा गुंजावर भडकलेला असतो की माझंच चुकलं त्यावेळेस मी डोंगरवाडीवरून पळून यायला होतं कारण हा चांगुलपणा आता मला खूप डोक्यावर बसलाय माझं सोड परंतु तू आता तर मृण्मयीच्या जीवावर उठलीस का तर गुंजाला खूप वाईट वाटते तेव्हा आता पुढे काय होणार पाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा